जय श्री कृष्ण, जय गजानन माऊली। वेलकम टू माय चैनल DRX तेजस्विनी। कालचीच गोष्ट आहे, मला माझ्या पप्पांनी व्हॉट्सअपवर एक कविता सेंड केली आहे। ती कविता वाचल्यानंतर लिटरली माझ्या डोळ्यातून पाणी आलं आणि अश्रू थांबत नव्हते। ती कविता मी तुमच्यासोबत शेअर करू इच्छिते। जर तुम्हाला आवडली तर नक्की कमेंट करून कळवा मला तुम्हाला कशी वाटली ते। ही कविता कोणी लिहिली माहिती नाही, पण वाचून फार मनाला लागली। तर कविताची सुरुवात अशी होते। पोरीची पसंती आली की बापाचं काळीज धडधडतं, चिमणी घरट सोडून जाणार म्हणून आतल्या आत खूप रडतं। हसरे खेळकर बाबा एकदम धीरगंभीर दिसू लागतात, पोरीला पाणी मागण्यापेक्षा स्वतःच उठून घेऊ लागतात। या घरातला चिवचिवाट आता कायमसाठी थांबणार असतो म्हणून बाप लेक झोपल्यावर तिच्याकडे पाहून रडत असतो। अंबूच्या लिंबूच्या करत करत मोठी कधी झाली कळलं नाही, बाप सांगतो तिला सोडून मला पाणीही गिळलं नाही। दिवसातून एकदा तरी मायेनं जवळ घ्यावं वाटतं, परक्याचं धन असलं तरी द्यायला मात्र नको वाटतं। उठल्यापासून झोपेपर्यंत बाबाची काळजी घेत असते, आज न उद्या जाणार म्हणून पोरगी जास्तच लाडाची असते। पोरगी जाणार म्हणलं की बाप आतून तुटून जातो, कळत नाही बैठकीतून अचानक का उठून जातो। इकडे तिकडे जाऊन बाबा गुपचूप डोळे पुसत असतात, लेकीचं कल्याण झालं म्हणून पुन्हा बैठकीत हसत असतात। तिचा सगळा जीवनपट क्षणाक्षणाला आठवत राहतो, डोळ्यात येणाऱ्या आसवांना बाबा वापस पाठवत राहतो। बाबा कुणाचं ऐकत नाहीत, पण पोरीला नकार देत नाहीत। एका अर्थानं पोरगी म्हणजे काळजी करणारी आईच असते, पोटचा गोळा देणाऱ्याची कहाणी फार वेगळी असते। तुम्हाला कविता कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद, बाय।